परदेशातून उपचाराकरता आलेल्या नागरिकांना मीरा रोड पोलिसांनी मोठी मदत केली आहे. त्यांच्या रिक्षात हरवलेले पैसे त्यांना परत मिळवून दिले आहेत. मीरा रोड शहरातील भक्ती वेदांत रुग्णालयात उपचार घेण्यासाठी ईस्ट आफ्रिकेतील कंझानिया येथून आलेल्या मायलेकिनची बॅग मीरा रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत रिक्षात विसरली होती. नसरा मोहम्मद वयवर्षे 34 व सलिया सलीम मोहम्मद वयवर्षे 20 या ईस्ट आफ्रिकेतील कंझानिया येथून मीरा रोड येथील भक्ती वेदांत रुग्णालयात मेंदूशी निगडीत असलेल्या आजारावर न्यूरोलॉजिस्ट डॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी आल्या होत्या. मात्र मीरा रोडच्या हॉक्स्टेन हॉटेलमध्ये उतरताना त्या आपली बॅग रिक्षामध्ये विसरल्या होत्या. त्यात 2 लाख रुपये किमतीचे $2400, त्याची भारतीय किंमत 2 लाख रुपये एवढी आहे, तसेच एक फोन होता. त्यांनी बराच वेळ रिक्षा शोधली, मात्र त्यांना रिक्षा काही सापडली नाही. नंतर त्यांनी जवळच्या मीरा रोड पोलीस ठाण्यात याची माहिती दिली. मीरा रोड पोलिसांनी लगेच रिक्षाचा शोध घेत मुद्देमाल परत मिळवून देत परदेशातून आलेल्या मायलेकींना त्यांचे पैसे परत दिले. पोलिसांनी हरवलेली बॅग परत मिळवून दिल्यानं या मायलेकींनी पोलिसांचे आभार मानले आहेत. आमचे पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार गायकवाड यांनी त्या रिक्षाचा पुरेपूर शोध घेतला आणि ती पूर्ण पैसे आणि बॅग मोबाईल हे त्यांनी हस्तगत केले आणि ते त्यांना आम्ही परत केलेले आहेत.